तर आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद या विषयावरती आपण मागच्या वेळेला डिस्कस केलेला होता टेलिग्रामवरती, आणि यांनी आपला ज्या हिवाळी परीक्षेचा विंटर 2021 याबद्दलची काही सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहेत. त्यांच्या परीक्षा हे कशा पद्धतीचे होणार आहेत काही या ठिकाणी 3 पॉईंट्स यांनी दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी हा परिपत्रकसुद्धा आपण टेलिग्रामला टाकून देणार आहोत. पण छोटीशी या ठिकाणी माहिती दिली आहे, जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेखी परीक्षा, जी ऑनलाईन लेखी परीक्षा आहे, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, ते वापरून ऑनलाईन पद्धतीने संस्था स्तरावरून घेण्यात येईल. सदर विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल किंवा लॅपटॉप असेल, टॅबलेट असेल, तुमच्याकडे डेस्कटॉप असेल, इत्यादी वापर करून सध्या परिस्थिती ज्या ठिकाणी वास्तव्यात आहे त्या ठिकाणीहून देऊ शकतील. म्हणजे तुम्ही तिथं राहतात घरूनसुद्धा देऊ शकतात, जिथे तुम्ही राहतात तिथूनसुद्धा देऊ शकतात. सदर परीक्षेच्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 35 सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला 40 प्रश्नापैकी 35 सोडवणे ही अनिवार्य आहे. त्याचबरोबर सदर परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना 90 मिनिटाचा 1.5 तासाचा वेळ देण्यात येईल. 1.5 तासाचा तुम्हाला ह्या वेळ देण्यात येईल. त्याचबरोबर त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन करून प्रत्यक्ष परीक्षा स्टार्ट केल्यानंतर प्रत्यक्ष पेपर सोडवण्याकरिता 1 तासा जे अवधी ते मिळेल त्याला विद्यार्थ्याला. त्याचबरोबर दुसरा जो पॉईंट यांनी दिलेला आहे, सदर विद्यार्थी जे आहे लेखी परीक्षा जे MCQ आधारित राहील, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे 1 गुणांचा सदरी लेखील 100% अभ्यासक्रमावर आधारित असेल, तसेच ड्रॉइंगचा समावेश असेल. विषयाचे जे MCQ आहेत त्याचबरोबर म्हणजे MCQ वापरून घेणे शक्य नसल्यास सदर विषयाच्या जे परीक्षा आहेत, जे अभ्यासक्रम आहे त्या आधारित सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर जे परीक्षा आहे ते तसेच तोंडी परीक्षेवर गुणसुद्धा या ठिकाणी मूल्यांकन करण्यात येईल असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट जे आहे, ज्या विद्यार्थ्याकडे ऑनलाईन लेखी परीक्षाकरिता इंटरनेट संगणक सुविधा उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शेवटचा पर्याय म्हणून ऑनलाईन परीक्षा घेण्याची सोय संस्थेमध्ये त्या विभागात उपलब्ध करून देण्यात येईल. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल, ऑनलाईन लॅपटॉप वगैरे नसेल, तर मला वाटतं की सगळ्यांकडे असेल, ठीक आहे. तर जर नसेल तुमच्याकडे तर तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही शकता. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना वरील सुविधा उपलब्ध नसल्यास लेखी अर्ज जे आहेत विभागाकडे पाठवू शकता, ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवू शकता. तर अशा प्रकारचा हा परिपत्रक आहे. मी परिपत्रक आपल्या टेलिग्रामला टाकून देईन हिवाळी परीक्षाचा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचा हा आहे मित्रांनो.